ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. नाथसागरातून गोदावरीच्या पात्रात विसर्ग वाढविल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यात परतीच्या वाटेवर असलेल्या पावसांमुळे सर्व लहान मोठे धरणे तुडुंब भरत आहेत. यातच नाथसागर धरण, माजलगाव धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पैठण येथील जायकवाडी धरणात येणारी आवक लक्षात घेता धरणाच्या गेटमधून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यातच बीडच्या गेवराईमधील 30 ते 35 गावे हे निसर्गाच्या सानिध्यात गोदाकाठी वसलेली आहेत आणि या गावांना देखील या पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये अधिकच कोरोनाचा कहर आणि पुराचा कहर याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच गोदाकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. गोदावरीला पूर स्थिती निर्माण झाल्यास याचा फटका बीडसह औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यातील गावांना बसू शकतो. याचीच दक्षता घेत पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच गोदावरी पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीडमधील गेवराई व माजलगाव तालुक्यातील अंदाजे 60 गावे हे गोदाकाठी वसलेले आहेत. गेवराईतील श्री क्षेत्र राक्षस भुवन व पांजाळेश्वर येथील मंदिरे आधीच पाण्याखाली आहेत. तर राजापूर गावाला पूरस्थिती उद्भवल्यास पाण्याचा वेढा पडत असतो. परंतु यावर्षी गावाच्या स्थलांतराचा प्रश्न गेली अनेक वर्षी लोटली तरी मार्गी लागत नाही हे दुर्दैव. नमस्कार, सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये 1,20,000 पाण्याचा विसर्ग चालू आहे. तरी शनी मंदिर पाण्यामध्ये असल्यामुळे कुणीही भाविक भक्तांनी दर्शनासाठी किंवा कोणत्याही विधीसाठी राक्षस बनला येऊ नये अशी त्यांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे व आव्हान पण आहे. त्यांनी कुणीही दर्शनासाठी किंवा कोणत्याही दशक्रिया विधी असो वा कोणत्याही विधीसाठी सध्या तरी राक्षस बनला येण्याची टाळावे ही नम्रतेची विनंती. मंगेश चोरमले, बीड. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.